देशभरात कोरोना रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्स नेमलाय. या टास्क फोर्समध्ये 12 जणांचा समावेश आहे, त्यात 10 नामांकित डॉक्टर्स आणि 2 सनदी अधिकारी आहेत. या टास्क फोर्समध्ये मुंबईतील 2 डॉक्टरांचाही समावेश करण्यात आलाय. फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पंडित आणि ब्रिज कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर झरीर उदवाडिया हे टास्क फोर्सचे सदस्य आहेत. ग्रामीण भागातही ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी हा टास्क फोर्स खास लक्ष देणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे देशात गेले काही दिवस इंधनाच्या दरात वाढ होतीये. पेट्रोलच्या दरात काल प्रति लिटर 29 पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 31 पैशांनी वाढ झाली. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागात शुक्रवारी पेट्रोलचा दर प्रति लिटर 102 रुपयांवर जाऊन पोहोचला. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोलच्या किमतीनं 100 पार केली. आज परभणीमध्ये स्पीड पेट्रोल 103.40 रुपये लिटर तर डिझेल 89.84 रुपये लिटर इतकं झालं. त्यामुळे पेट्रोल डिझेलला जीएसटी अंतर्गत घेण्याची मागणी जोर धरतेय. अमरावती जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन लागू होणार आहे. पुढचे 7 दिवस हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये फक्त दवाखाने आणि मेडिकल सुरू असतील. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये केवळ जीवनावश्यक सेवांमध्ये चालणाऱ्या नागरिकांना पेट्रोल मिळणार असल्यानं आज जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टरांनी आज आंदोलन केलं. कोरोना काळात मुंबईतील डॉक्टरांप्रमाणे दरमहा 50,000 मानधनासह 11,000 कोरोना भत्ता मिळावा अशी मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली. डॉक्टरांनी दिवसभर काळ्या फिती लावून काम केलं. राज्यात कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कोल्हापुरातील कणेरी मठ पुढे सरसावलाय. कणेरी मठ या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणार आहे. या मुलांच्या राहण्याची शिक्षणाची आणि लग्नाची सर्व जबाबदारी कणेरी मठ उचलणार आहे. डोंबिवलीत मोफत ऑक्सिजन बँक योजना सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षानं कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचं वाटप केलं. डोंबिवलीत वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यानं ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. याचा लाभ कल्याण लोकसभा मतदारसंघातील कोरोनाबाधितांना होणार आहे. इंदापूर तालुक्यात सोमवारी मेच्या मध्यरात्रीपासून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत असेल. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील तर दूध विक्री सकाळी 7 ते 9 या वेळेत होईल. बुलढाणा शहरातील 2 नामांकित हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले. हे तिघेजण इंजेक्शनच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये चक्क पाणी टाकून विकत होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावण्याच्या आदेशाला हॉस्पिटल प्रशासन गांभीर्यानं घेत नसल्याचंच यामुळे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तब्बल 21 जणांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता हे सारेजण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. कुटुंबातील काहींवर मांडवगण फराटा येथील कोविड केअर सेंटरमध्ये तर काहींवर वरदविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले तर काहींना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. विकासाचा ध्यास म्हणजे